भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्री राम, जय श्री राम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित ज्यांच्या प्रचाराकरता आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत ते या भारतातील दहशतवादाच्या विरोधात सातत्याने लढलेले सुप्रसिद्ध वकील अधिवक्ता ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी, या भागाचे लोकप्रिय आणि कार्य सम्राट आमदार दिलीप मामा लांडेजी, आमदार पराग अळवणीजी, सुषम सावंतजी, प्रकाश मोरेजी, जयदीप कवाडेजी, साधू कटकेजी, हर्षद अमीरजी, अमीनजी, या ठिकाणी हरीश भांदिरगेजी, वसीम खानजी, अशोक भादेकरजी, वाजिद कुरेशीजी, दीपक भानुशाली, अमरजीत मिश्रा, मीनाताई केदार, दीपकजी हांडे, मंदाताई राठोड, नितीश सिंगजी, अमरजीत सिंहजी, अमित शेलारजी, सीताराम तिवारीजी, किरण दुबेजी, साधना शर्माजी, हरीश शुक्लाजी, सुरेंद्र यादवजी, अनिकेत निकमजी, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर क्षमा मागतो, पण माझी चूक नाही, नाव लिहिणाऱ्याची चूक आहे। बंधू भगिनींनो, मी सर्वप्रथम देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि भाजपचे अध्यक्ष नड्डाजी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उत्तर मध्य मुंबईमध्ये आमच्या महायुतीला एक देशभक्त आणि आतंकवाद्यांशी लढणारा उमेदवार दिला। बंधू भगिनींनो, आठवा तो हल्ला 26/11/2008 10 आतंकवादी मुंबईमध्ये येतात आणि संपूर्ण मुंबईला आणि भारताला हलवून टाकतात। 10 आतंकवादी येतात आणि या ठिकाणी बॉम्बस्फोट करतात, निरपराध लोकांना मारून टाकतात। आठवा तो काळ ज्यावेळी कसाब सारखा एक आतंकवादी आमच्या करकरे साहेबांना, कामटे साहेबांना, साळसकरांना, आमच्या तुकाराम होमळेंना त्या ठिकाणी शहीद करून टाकतो आणि आमचं सरकार देशातलं आणि मुंबईतलं त्या ठिकाणी मूग गिळून बसतं। आठवा तो काळ। बंधू भगिनींनो, आज याकरता या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतायत की उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिल्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसने आपला फणा बाहेर काढला आणि शहीद करकरेंच्या शहादतवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभं केलं। विचार करा, ज्या व्यक्तीने तुमच्या आमच्या करता त्या ठिकाणी आपला जीव दिला, ज्यांनी आपल्या देहाचं बलिदान केलं, त्या शहीदावर प्रश्नचिन्ह लावतायत। राजकारणामध्ये कुठली पातळी यांनी या ठिकाणी गाठली आहे आणि मी उज्ज्वल निकम यांचं अभिनंदन करतो। हेच ते उज्ज्वल निकम होते। आज जी भाषा काँग्रेस वापरते तीच भाषा सुरुवातीला पाकिस्तान वापरत होतं, पाकिस्तान म्हणत होतं, नाही त्या ठिकाणी अजमल कसाब हा बेकसूर आहे, त्यांनी काही केलं नाही आहे, त्यांनी गोळी मारली नाही आहे। पण उज्ज्वल निकम
यांनी त्या ठिकाणी खटला लढवून अमेरिकेत जाऊन पाकिस्तानमध्ये जाऊन सगळ्या प्रकारचे पुरावे आणले, ते पुरावे न्यायालयासमोर दिले आणि न्यायालयाने निर्णय दिला हा कसाब जो कसाब नाही कसाई आहे याला त्या ठिकाणी फासावर लटकवलं पाहिजे. आज भारताच्या शत्रूला या आतंकवाद्याला फाशी झाली ती उज्ज्वल निकम यांच्यामुळे झाली आणि म्हणून अशा प्रकारचा देशभक्त आज आपल्याला मिळालेला आहे. पण बंधू भगिनींनो माझा तुम्हाला सवाल आहे, कसा आमचा देश होता? या देशामध्ये आतंकवादी यायचे, या ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे, आमचं सरकार केवळ त्यांचा निषेध करायचं. त्यावेळेचं काँग्रेसचं सरकार, मनमोहन सिंगाचं सरकार काय केलं त्यांनी 2008 साली? केवळ पाकिस्तानचा निषेध केला. बंधू भगिनींनो ते पुन्हा आले, त्यांनी पुन्हा पुण्याला बॉम्बस्फोट केला, मग यांनी तीव्र निषेध केला, मग त्यांनी मुंबईच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट केला, मग यांनी अतितीव्र निषेध केला, मग त्यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये बॉम्बकांड केलं. मग आमचे प्रधानमंत्री अमेरिकेला गेले आणि अमेरिकेत जाऊन कागदपत्र दिले, म्हणाले बघा हा पुरावा, पाकिस्तान आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो, जरा तुम्ही पाकिस्तानला रागवा. अरे 140 कोटीच्या देशाचा प्रधानमंत्री त्या ठिकाणी जाऊन सांगतो पाकिस्तानला रागवा. पण बंधू भगिनींनो तुम्ही परिवर्तन बघा, मोदीजी या ठिकाणी आले, मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले, या ठिकाणी आमच्या जवानांवर हल्ला झाला, आमच्या जवानांना उरीला शहीद केलं. पण या ठिकाणी देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी होते, पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं. 2019 नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत पाकिस्तानच्या बापाची देखील झाली नाही. मजबूत नेतृत्व याला म्हटलं जातं. ही जर ताकद या ठिकाणी काँग्रेसच्या नेतृत्वाने दाखवली असती तर बंधू भगिनींनो आज देशाची अवस्था अशी राहिली नसती. 2014 सालापर्यंत या ठिकाणी सातत्याने दहशतवादाचा मुकाबला आपण केला आणि त्या दहशतवादाच्या विरोधात लढणारा एक आमचा सीमेवरचा सैनिक होता, दुसरे आमचे पोलिसांचे जवान होते आणि तिसरा कोर्टामध्ये लढणारा आमचा उज्ज्वल निकम नावाचा एक सैनिक होता ज्यांनी ही लढाई त्या ठिकाणी लढून दाखवली. बंधू भगिनींनो मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की या ठिकाणी हे काँग्रेसचे लोक तर बोलतातच पण आमचे उद्धव ठाकरे ही तोंड बंद करून बसलेले आहेत. मला त्यांना सवाल विचारायचा आहे, अरे काय होता असं तू, काय झालं असं तू, अरे वेड्या असा कसा वाया गेला असं तू. बोलायला तयार नाही आहेत, त्यांना चिंता तुमची नाही आहे, त्यांना चिंता काही मतांची आहे, त्यांना काही मुठभर मतांची चिंता आहे आणि म्हणून ते तोंड बंद करून या ठिकाणी बसलेले आहेत. पण बंधू भगिनींनो आपलं एक पक्क आहे, या देशाच्या विरोधात जो जाईल त्याला सोडणार नाही, तो कोणी असला तरी सोडणार नाही. आणि म्हणून आज लक्षात घ्या, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, दिल्लीची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडायचा आहे, गल्लीचा नेता निवडायचा नाही आहे. आज देशामध्ये महाभारतासारखे दोन गट झाले आहेत. महाभारतामध्ये एकीकडे पांडवांची सेना होती, एकीकडे कौरवांची सेना होती. अनेक राजे पांडवांसोबत होते, अनेक राजे कौरवांसोबत होते, कौरवांची संख्या मोठी होती. पण त्या ठिकाणी विजय पांडवांचा झाला, तीच परिस्थिती आज आहे.
एकीकडे विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे, ज्या महायुतीमध्ये या ठिकाणी आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात शिवसेना आहे, अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस आहे, राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे आहे, आठवलेजींच्या नेतृत्वात त्या ठिकाणी रिपाई आहे, पिरिपा आहे, जनसुराज्य आहे, वेगवेगळ्या पक्षाचं मिळून एक आपलं गठबंधन आहे, आपली महायुती आहे। आणि दुसरीकडे कौरवांकडे कोण आहे? त्या ठिकाणी राहुल गांधी आहे। काय 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 काय? मी नाही म्हटलं, तुम्ही म्हटलं, मी नाही म्हटलं। आणि राहुल गांधींसोबत कोण आहे? राहुल गांधींसोबत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत, राहुल गांधींसोबत त्या ठिकाणी पवार साहेब आहेत। 24 पक्षांचं त्यांनी एक खिचडी तयार केली आहे, पण माझा त्यांना एकच सवाल आहे, अरे आमच्या महायुती ठरलाय, आमचे नेते मोदीजी आहेत, आमचं सरकार आलं की उद्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी होणार आहेत। राहुल गांधी तुम्ही सांगा, तुमचे प्रधानमंत्री कोण होणार आहेत? तुम्हाला आश्चर्य सांगतो, हा प्रश्न विचारला त्यांना उत्तरच देता येईना। मग सकाळी 9 वाजता एक भोंगा वाजतो ना त्यांचा, माहिती आहे तो एक उबाठाचा भोंगा, हा त्या पोपटलाल, त्या भोंग्याला कोणीतरी विचारलं, म्हणाले अरे तुमच्याकडे तर पंतप्रधान पदाचा उमेदवारच ठरला नाही। तो म्हणाला आमच्याकडे खूप आहेत, आम्ही 5 वर्षात 5 पंतप्रधान बनवू। मी म्हटलं 5 बनवाल, पहिला कसा ठरवाल? मग माझ्या लक्षात आलं हे काय करणार आहे, संगीत खुर्चीचा खेळ करणार आहे। अशी एक खुर्ची मध्ये ठेवतील, त्याच्या भोवती 24 नेते फिरतील, आणि संगीत बंद झाल्यावर जो पहिला नेता खुर्चीवर बसला तो पहिला पंतप्रधान, जो दुसरा बसला तो दुसरा पंतप्रधान। अरे पंतप्रधान पद आहे, घंटा खुर्चीचा खेळ आहे का? ही तुमची खासगी मालमत्ता आहे का? या 140 कोटीच्या देशाचा प्रधानमंत्री कणखर असला पाहिजे, ज्याच्याकडे पाहून वाटलं पाहिजे हाच तो आहे जो आम्हाला सुरक्षा देऊ शकतो, हाच तो आहे जो आमचा विकास करू शकतो। आणि असं ज्यावेळेस मोदीजींकडे आपण पाहतो त्यावेळी आपल्याला वाटतं हाच व्यक्ती आहे ज्यांनी 10 वर्षामध्ये हा देश बदलून दाखवलाय। आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीतनं बाहेर काढलं, 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीत राहत होते त्यांना मोदीजींनी पक्क घर दिलं, 50 कोटी लोक ज्यांच्या घरी चुली होत्या त्यांच्या घरी गॅस पोहोचवला, 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं, 60 कोटी लोक ज्यांच्या घरी पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून जात नव्हतं त्यांच्या घरी पिण्याच्या पाण्याचा नळ दिला, 80 कोटी लोक ज्यांना 2020 सालापासनं 2 वेळेचं अन्न 2 वेळेचं राशन हे मोदीजी मोफत देत आहेत, आणि पुढचे 5 वर्ष देणार आहेत। या देशामध्ये 60 कोटी लोक 64 कोटी लोक आमचे तरुण ज्यांना 10 लाखापर्यंतचं मुद्राचं लोन हे मोदीजींनी बिना गॅरंटीचं आणि बिना तारणाचं त्या ठिकाणी दिलं। आठवा तो काळ, एखादा व्यक्ती तरुण आमचा बँकेत गेला तर बँक मॅनेजर विचारायचा तारण ठेवायला काही आहे का, तुमच्याकडे सरकारी कोणी तुमचा नातेवाईक सरकारी नोकरीत आहे का, त्याची सही आणा त्याला गॅरंटर करा तर तुम्हाला लोन मिळेल। मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो, आणि 64 कोटी लोकांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं। देशामध्ये 80 लाख बचत गट तयार केली, 8 लाख कोटी रुपये त्या बचत गटांना दिले, 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं, आणि सांगितलं आता यातल्या 3 कोटी महिलांना आम्ही लखपती दीदी करतो आहे, आणि पुढच्या काळात या 10 कोटी महिला लखपती दीदी या ठिकाणी होतील, महिलांच्या जीवनात परिवर्तन करण्याचं काम
हे माननीय मोदीजींनी केलं। बंधू भगिनींनो, आज समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला। तुम्ही बघा, अनुसूचित जातीच्या आमच्या तरुणाई करता स्टँड अपची योजना आणली। या देशामध्ये लाखो अनुसूचित जातीचे उद्योजक मोदीजींनी तयार केले। आदिवासी समाजाकरता त्या ठिकाणी 24,000 कोटी रुपयाची योजना आणली। आणि आमचे 12 बलुतेदार पारंपरिक व्यावसायिक मायक्रो ओबीसीचे लोक या सगळ्यांकरता 14,000 कोटीची योजना आणून त्यांचा पारंपरिक व्यवसाय वाढला पाहिजे। त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात मदत मिळाली पाहिजे आणि त्यांनाही जगता आलं पाहिजे। हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं। आज खऱ्या अर्थानं या देशामध्ये गरिबाचा मसीहा कोणी असेल तर त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे। या काँग्रेस पक्षाने 60-65 वर्ष गरिबाच्या नावावर आपल्याला त्या ठिकाणी लुबाडलं। बंधू भगिनींनो, गरिबाच्या नावावर योजना तर यायच्या, पण त्या यांच्या घरामध्ये जायच्या, गरिबाचा पैसा हेच खायचे। अरे राजीव गांधींनी तर कबूल करून टाकलं होतं की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो, गरिबाला 15 पैसे मिळतात, 85 पैसे भ्रष्टाचारात जातात। पण या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा एक असा नेता झाला ज्याने सांगितलं 1 रुपया दिल्लीहून पाठवेल तर पूर्ण 1 रुपया शेवटच्या माणसाकडे पोचवेल, कोणाला 1 पैसा खाऊ देणार नाही। आणि म्हणून आज आपला देश आपल्याला बदलताना दिसतोय। आज मुंबई इतक्या मोठ्या प्रमाणात बदलली। 25 वर्ष ज्यांनी मुंबईवर राज्य केलं त्यांनी मुंबईमध्ये कुठलं परिवर्तन आणलं नाही, कारण त्यांच्याकरता मुंबईची महानगरपालिका सोन्याचं अंड देणारी कोंबडी होती। ती कोंबडी रोज ते खायचे, त्याचं रंड ते त्या ठिकाणी घ्यायचे, पण कधी जनसामान्यांकरता त्यांनी काम केलं नाही। पण मोदीजींनी या मुंबईमध्ये परिवर्तन करून दाखवलं। आज आपल्या आशीर्वादानं मला संधी मिळाली, शिंदे साहेबांना संधी मिळाली, आम्ही चेहरा बदलून दाखवला। या मुंबईमध्ये आज आपल्याला पाहू शकतो 336 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क या मुंबईमध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलं। आणि आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात हे मेट्रोचं नेटवर्क तयार झाल्यानंतर हा वेस्टर्न एक्सप्रेस वे असो की आपला आतला भाग असो, मोठ्या प्रमाणात लोकांना गर्दीमध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये थांबण्याची आवश्यकता पडणार नाही। आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं आपल्या सरकारने या ठिकाणी केली। आज मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल, ट्रान्सहार्बर लिंक असेल, मुंबईचे एसटीपी असतील, अरे इतकं जुनं शहर, या शहरातलं सगळं संडासातलं घाण पाणी हे समुद्रात जात होतं, इतक्या वर्षात त्या पाण्यावर प्रक्रिया देखील करू शकले नाही। हे आपलं सरकार आलं आणि आपण या मुंबईमध्ये एसटीपीची योजना आणली, पुढच्या 3 वर्षामध्ये आमच्या समुद्रामध्ये एक थेंब घाण पाणी जाणार नाही, सगळं पाणी शुद्ध होऊन त्या ठिकाणी जाईल। पोईसर नदी असेल, मिठी नदी असेल, याचं शुद्धीकरण आपण त्या ठिकाणी सुरू केलं, त्यात जाणारं घाण पाणी हे चांगलं झालं पाहिजे, हा प्रयत्न आपण सुरू केला। आणि यासोबत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं या ठिकाणी जी आपण केली आहेत ती खरं म्हणजे मी सांगायला लागलो तर फार वेळ जाईल, पण एक गोष्ट सांगतो, आमचं एक स्वप्न नक्की आहे आणि हे स्वप्न केवळ मोदी सरकार पूर्ण करू शकतं। आणि ते स्वप्न आहे या मुंबईच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पक्क घर आम्हाला द्यायचं आहे, त्याच्या जीवनात परिवर्तन घडवायचं आहे। अरे इतके वर्ष हे लोक धारावीचं काही करू शकले नाहीत, आम्ही करून दाखवलं। लवकरच धारावीच्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला त्याचं पक्क घर मिळेल। एअरपोर्टच्या आजूबाजूच्या जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यांना त्याच ठिकाणी त्यांचं पक्क घर मिळेल। आणि एवढंच नाही तर या मुंबईतल्या प्रत्येक झोपडपट्टी धारकाला त्याचं स्वप्नातलं हक्काचं घर हे आम्ही मिळवून देणारच, कारण मोदी है तो मोदी है तो मोदी है तो मुमकिन है, हमारे साथ मोदी जी है। आणि म्हणून हे परिवर्तन आम्ही करणार आहोत। बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, अरे ही साधी निवडणूक नाही आहे,
ही देशाची निवडणूक आहे. ज्यांना नेता नाही आहे, ज्यांना नीती नाही आहे, ज्यांना नियत नाही आहे, असे सगळे लोक आपल्या समोर त्या ठिकाणी उभे आहेत. आणि दुसरीकडे मोदीजींच्या नेतृत्वात देशभक्त उज्ज्वल निकम हे आपले उमेदवार आहे. मला या ठिकाणी पूर्ण खात्री आहे, आमचं जे उत्तर मध्य मुंबई आहे हे देशभक्त लोकांचं उत्तर मध्य मुंबई आहे. या उत्तर मध्य मुंबई मधला प्रत्येक व्यक्ती हा देशभक्तांच्या टोळीमध्ये सामील होईल. आणि म्हणून येत्या 20 तारखेला ज्यावेळी तुम्ही मतदानाला जाल त्यावेळी एकदा भारत माता की जय म्हणा. आपल्या मनामध्ये तो दिवस आठवा ज्या दिवशी या मुंबईवर हल्ला झाला होता. आणि प्रतिज्ञा करा जे हल्लेखोरांच्या बाजूने उभे आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही आहोत. अरे ही काँग्रेस पार्टी, ही शिवसेना अजमल कसाबच्या बाजूने आहे आणि आम्ही उज्ज्वल निकमच्या बाजूने आहोत. आता ठरवा अजमल कसाबच्या बाजूने जे उभे आहेत त्यांना मतदान करायचं की उज्ज्वल निकमच्या बाजूने आहे त्यांना मतदान करायचं. आणि एकदा निर्णय झाला की 20 तारखेला त्या ठिकाणी जा, कमळाचं बटन दाबा. कमळाचं बटन दाबलं की तुमचं वोट उज्ज्वल निकमांना तर मिळालंच, पण तुमचा आशीर्वाद मोदीजींना मिळेल. मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता 20 तारखेला कमळाचं बटन दाबा, एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.